कोल्हापूर भूषण आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोविंदराव पानसरे यांचं उचित स्मारक कोल्हापूर महानगरपालिकेनं उभारलं आहे कॉम्रेड पानसरे यांचा मृत्यू वीस फेब्रुवारी रोजी झाला होता त्यामुळे या स्मारकाचं लोकार्पण वीस फेब्रुवारी रोजीच करावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्याकडे केली आहे या स्मारकाच्या लोकार्पणाला ज्येष्ठ नेते शरद पवार सिने अभिनेते प्रकाश राज खासदार डी राजा उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं ज्येष्ठ कामगार नेते अॅडव्होकेट गोविंदराव पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी अज्ञातानं गोळ्या झाडल्या होत्या या हल्ल्यात त्यांचा वीस फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन कॉम्रेड पानसरे यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता आता त्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृती दिना दिवशी स्मारकाचं लोकार्पण करावं अशी मागणी भाकपनं अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे यावेळी झालेल्या चर्चेत कॉम्रेड पानसरे यांचं उचित स्मारक उभारल्याबद्दल महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी पालकमंत्री आमदार खासदार यांचं भाकपच्या शिष्टमंडळानं आभार मानले आहेत कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृतिदिनी स्मारकाचं लोकार्पण झालं पाहिजे असा आग्रह कॉम्रेड चंद्र कांबळे दिलीप पवार यांनी धरला लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार भाकपचे खासदार डी राजा सिने अभिनेते प्रकाश राज यांना निमंत्रित केले स्मारकाचं किरकोळ काम अपूर्ण असून त्या ठिकाणी लाईट आणि पाणी मीटर जोडून द्यावं स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला येणाऱ्या मान्यवरांचं योग्य नियोजन करावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी एस बी पाटील सदाशिव निकम वाय एन पाटील बाळू पवार उमेश पानसरे बाळू पाटील सचिन पवार अतुल कवाळे उपस्थित होते